केळींसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात सध्या केळींचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे जळगावात 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊनही सर्वसामान्यांना केळी मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जळगाव जिल्ह्यातील 80,000 हेक्टर पैकी 15 ते 20,000 हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांवर CMV या व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय. यंदा थंडीचा लांबलेला सीझन सुद्धा उत्पादकांसाठी अडचणीचा ठरलाय, त्यामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. जळगावच्या केळीला विदेशातही मोठी मागणी असते. रोज 500 कंटेनर केळीची निर्यात एकट्या जळगावातून होते, मात्र सध्या ही निर्यात अवघ्या 65 ते 70 कंटेनरवर आली आहे, त्यामुळे शेतकरीही चिंतेत सापडलाय. बरानपूर मार्केटला गगनाला भिडणारा भाव आहे, पण केळीचे भाव मोठ्या प्रमाणात असून केळीची जी कापणी आहे ही फार कमी प्रमाणात आहे. कारण मागील वर्षी ह्या व्हायरसमुळे केळीचं नुकसान झालं, वादळामुळे केळीचं नुकसान झालं. टिश्यूकल्चर रोपांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव, म्हणजे मुख्यतः CMV असेल, याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे केळी उत्पादकांनी मागच्या वर्षी लागवडी कमी केल्या, म्हणून आता केळीचा तुटवडा हा जाणवत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे